घरच्या परिवाराला तोंड करून गेली का? आणि कोणावर माय म्हणून खावं? अरे लोक म्हणतात मातृदेव भाव, आम्ही तर तुझ्या चरणावरती देऊ पाहिला होता ग, कालेचा पोरक करून गेली. आई आहे प्रेमानं मिठी मारा गड्या, आई आहे तुम्हाला जीवनाचं प्रत्येक सार तुमच्या जवळ आहे, सगळं तुमच्या जवळ आहे. आई गेली की संपलं महाराज. तर सांगू आई एवढं प्रेम करणार कोणी भेटत नाही बाबा. मी रात्रीच्या 3 वाजता घरी गेली ना, माझी आई मला म्हणते ताडे हात पाय तोंड धुते, जेवण गरम करते. रात्रीच्या 3 वाजता कोण म्हणेल पण आईचा जीव लेकरात कशी असतो. पुन्हा आई आहे तोपर्यंत जपा, नाहीतर आई गेली ना परत ही आई हे आई हे आई म्हणून काही उपयोग नाही करणार. सोडून या गेली आई आम्हाले आई 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 तरी चालेल, फक्त आईला जपा बघड्या. आणि अशाच आपल्या आईच्या प्रेमाची कष्टाची उपकाराची जाणीव ठेवून आज हे परिवार या ठिकाणी एवढं सगळं करत आहेत. मला वाटतं माणसाने जन्माला आल्यानंतर काही नाही केलं तरी चालेल. शिंदेवाडीकर थोडस लक्ष द्या, माणसाने जन्माला आल्यानंतर काही नाही केलं तरी चालेल, पण किमान 4-2 माणसं जोडून तरी ठेवता आली पाहिजेत. किती म्हणते? 4 माणसं. किती? कमीत कमी 4 म्हणत. कशाला शेवट? हा, खांदा द्यायला तरी शेवट माणसं असावी आपल्याकडं. म्हणून 4-2 माणसं तरी जोडून ठेवावी. आज आईंचं नाव काय असतो? प्रत्येक घाडगे कुटुंबांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे, याच्यावरून कळत आईंचा स्वभाव काय होता. माणसाने चांगलं जगा बघड्या, भले कुणी आपली आठवण नाही काढली, घरादारांनी आपली आठवण काढावी. आईनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी परिवार न विसरता आज आईंसाठी एवढं सगळं करत आहे. आणि म्हणून म्हणेल होता सोन्याचा संसार आईचा दरबार, होता सोन्याचा संसार या बरबार विठ्ठल बरबार विठ्ठल. I'm not afraid.
पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन
बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरु चरण सरोजर निज मन मकर सुधारी पर गुरु बल विमल जसु हृदय फल चारि बुद्धिहीन जन जान में सुनि रो भवन कुमार बोल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार श्री संताजी हे माथा चरणावनि श्री संताजी हे माथा चरण परी श्री संताजी हे माथा चरण परी श्री संताजी हे माथा चरण परी श्री संताजी हे हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर नमामि शंकर हर हर शंकर नमामि शंकर हर हर शंकर
जय जय शंकर हर हर शंकर शंकर गुरु दयागन शंकर गुरु महाराज विठल विठल मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरी आपुला जवळी घेता क्षीण गेला प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता उच्चारला अभंग महान वैष्णव भक्त विश्व वंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण संपन्न पाचव्या वेदाचे निर्माते जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबर आहे यांचा साधा सोपा सरळसा चार चरणाचा अभंग मात्र दोन चरणाची आई लेकरांकरता काय काय करते नवे नवे त्या मातेच्या चित्तामध्ये कुणाची व्याप्ती आहे हे सांगणारे विठल विठल महाराज सांगतात मातेच्या चित्तामध्ये लेकराच्या व्याप्तीशिवाय दुसरं काहीच नाही आणि ऐका ज्या क्षणी ती माता आपल्या कानोवल्या लेकराला पाहते ना सगळा देह भावान विसरून जाते हो तिला स्वतःच्या जीवाची पर्वा नसते स्वतःच्या अगोदर जी लेकराचा विचार करते ना ती माई महाराज स्वतःचा तिने कधी विचार केलाच नाही का लेकराविषयी एवढं प्रेम येत की लेकराने जर प्रेम दाखवलं सगळं देह भान ती विसरून जाते आणि म्हणून म्हणतात ज्या पद्धतीने साधू संत ज्या पद्धतीने लेकर मातेच्या चरणावरती मातेपाशी रांगतात लोळण घेतात त्या पद्धतीने आमचे साधू संत आमची माय आहेत आणि आम्ही आमच्या साधू संतांच्या चरणावरती लोळण घेऊ अभंगामध्ये सांगतात अभंगाचा शब्द शार्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी व्यक्त असन स्वभावालो तुझी या ढाया भाव तुझी या ढाया कृपा दृष्टी पाहे कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया असन स्वभावालो तुझी या ढाया कृपा दृष्टी पाहे मजकडे असन स्वभावालो तुझी या ढाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया असून स्वभाव आलो तुझी आता या कृपा दृष्टी पाहे माझकडे पंढरी राया विठल 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 या ठिकाणी चिंतनाला चिंतनाकडे जात असताना थोडासा परिहार देणं गरजेचा ते म्हणजे आज या ठिकाणी या घाडगे परिवारातील अतिशय महत्वाचे व्यक्ती असणारे कैलासवासी सुलोचना गामाजी घाडगे या आईंचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आहे वर्ष श्राद्धन त्यानिमित्तानं गोड असं कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे आता पहा सूर्य सकाळून उगवला की त्याला संध्याकाळी मावळावं लागते
त्याचा अस्त सुद्धा आहे, त्याचा सुद्धा अंत आहे, त्याचा अंत आहे. मग आपण काय इथं शाश्वती घेऊन आलेलो आहोत का? आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. पण जाण्या अगोदर असं काहीतरी करावं की किमान आपल्या घरच्यांनी तरी आपली आठवण काढावी. म्हणून आईना जाऊन एक वर्ष पूर्ण झाली तरी हे गाडगे परिवार आईना न विसरता आज आईंसाठी एवढं सगळं करतायत. सांगायचं गेलं तर असणारे त्यांची तीनही मुलं, त्यांची नातवंड असून सगळी एकत्र येऊन आज आईंसाठी करतात. गेलेल्या जीवात मला अजून काय पाहिजे? आजचा दिवस आपल्या हाती दिलेला आहे. आज आपण जे काही करू हे त्यांच्या बदलात जाऊन पडणार आहे. म्हणून सगळ्या मोक्षाच्या गोष्टी करायच्या असतात, दान धर्म करायचं असतं. आज सगळ्यात जास्त महत्व जर कशाला असेल तर दानाला आहे. आणि म्हणून घाडगे परिवार आज या निमित्ताने असेल पण त्या घाडगे परिवाराच्या हातून आज दान धर्म होते. आणि दान धर्म झालंच पाहिजे. बघा, हरी कीर्तन दानामध्ये होते, ज्ञानदान होतंय, धनदान होतंय, अन्नदान होतंय, वस्त्रदान होतंय. आमच्या इकडे वस्त्रदान करतात, मला काही तुमच्या भागाच माहित नाही, भागा भागात फरक असतो. परंतु वस्त्रदान, ज्ञानदान, अन्नदान आणि धनदान सुद्धा आहे. धनदान सुद्धा केलं पाहिजे आजच्या दिवशी. तो बसलेले म्हणतील महाराज आम्हाला तर दिलंच नाही, मला दिलंय. धनदान महत्वाची गोष्ट आहे. नंतर अन्नदान आहे. आणि मला असं वाटतं दुसरीकडचं जेवण सोडा, पण इथलं सोडू नका. लोक लोकांची जेवणाची मी तिकूट असते माहिती का? लग्नातल्या जेवणावर. आता लग्नाची सीझन जरा जास्त चालू आहे, पण मला असं वाटतं एक वेळ लग्नात नका खाऊ, पण इथं खाल्लं पाहिजे. पण इथं जर खा म्हणलं तर लोक सहज म्हणतात आम्हाला चालत, कुशाल नाही म्हणतो. हा, म्हणायचंच नाही महाराज का? त्या अन्नात काही शिरलंय का? उलट उठल्यासारखं पवित्र सात्विक अन्न मिळणार नाही, कारण हे हरिनामाच्या वातावरणामध्ये शिजलेलं अन्न आहे. आणि जे हरिनामाच्या वातावरणामध्ये शिजत ते अन्न राहत नाही, तो प्रसाद होतो. आणि मग देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी, प्रसादे सर्व दुःखान. आणि मग तो प्रसाद ग्रहण केला पाहिजे. सुंदर असं अन्नदान आपल्या आईच्या नावाने हे घाडगे परिवार या ठिकाणी करत आहेत. अन्नदान होत आहे, वस्त्रदान होत आहे, आणि महत्वाचं म्हणजे दारामध्ये हरिकीर्तन होत आहे. आणि दारामध्ये हरिकीर्तन व्हायला सुद्धा भाग्य लागत कुणाच्याही दारामध्ये. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंताच्या दारामध्ये हरी कीर्तन होत. या निमित्ताने कसे ना आपण गाडगे परिवाराच्या दारामध्ये आज या ठिकाणी कीर्तन होतंय, हरिनाम होतोय, चार ताळ वाजतायत, मृदुंग वाजतायत, आणि याला सुद्धा भाग्य लागतं महाराज. आणि हे सगळं कुठेतरी आईंच्या पुण्याईने घडून आलं महाराज. आणि म्हणून असणारी त्यांची तीनही मुलं, संतोष गामाजी घाडगे, विठ्ठल गामाजी घाडगे आणि अमर गामाजी घाडगे असणारी तीनही मुलं आज एकत्र येऊन आईंसाठी या ठिकाणी करतायत. गेलेल्या जीवात्माला अजून काय पाहिजे? कारण गेलेल्या जीवात्मा
लोक म्हणतात महाराज नेमकं वर्ष श्राद्ध करायचं कशा करतात, आणि आपण काय शास्त्रीय कारण द्यायला लागलो की लोक म्हणतात उग काय सांग नका जग करतो म्हणून आपण करायचं, आशातला भाग नाही, जग करतो म्हणून आपण करायचं असं नाही, आपण का करायचं वर्ष श्राद्ध? तर गेलेला जीवात्मा आज जरी आपल्यामध्ये नसेल तर पूर्वी तो जीवात्मा आपल्यामध्ये होता, जेव्हा तो जीवात्मा आपल्यामध्ये होता तेव्हा त्या जीवात्म्याचे आपल्यावर एवढे उपकार झालेत, काय कळत नकळत असे अनेक उपकार आपल्यावरती झाले आहेत, म्हणून त्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्यासाठी काही ना काही करणं गरजेचं आहे, कारण तसं पाहायला गेलं तर आईच्या उपकारातून आपण सहजासहजी उतराई होऊ शकणार नाही, पण थोडंफार होता आलं तर आजच्या दिवशी व्हावं गड्या, आणि म्हणून आईंच्या उपकारातून उतराई होण्याकरता या घाडगे परिवाराने केलेला अट्टहास विठ्ठल विठ्ठल आईनं जाऊन एक वर्ष पूर्ण झाली, तसं पाहायला गेलं मरण येणं काही चांगली गोष्ट आहे का, पण जन्माला आलेल्या मनुष्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे, पण महाराज ऐका ना आमच्यातला एखादी व्यक्ती गेली आम्हाला दुःख होणार नाही, दुःख झालं महाराज नाही का, हरी कीर्तन कशाला आहे, तुम्हा सर्वांना त्या दुःखातून सावरण्याचं बळ देण्याकरता दारामध्ये हरी कीर्तन आहे, आणि म्हणून आजचं हे कीर्तन, आणि तसं पाहायला गेलं तर आईंचं मरण हे साधं सुधं नव्हतं, कारण त्यांना सौभाग्याचं मरण आलं, प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचं विवाह झालेल्या स्त्रीचं भगवंताकडे काय मागणं असतं, देवा अरे काही नको तुझ्याकडे, पण तुझ्याकडे एकच मागते मरण द्यायचं असेल तर असं मरण दे की माझ्या नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र काळ मणी गळ्यामध्ये असावं, त्याच्या नावाचं सिंदूर कपाळाला असावं, अरे ते सौभाग्याचं मरण मला दे, प्रत्येक स्त्री म्हणते का नवऱ्याच्या अगोदर मरण यावं, ते मग सौभाग्याचं मरण प्रत्येक स्त्रीची मागणी असते का, कारण तो आमचा खरा दागिना आहे, नको मला दाग दागिना असू द्या काळ मणी, नको मला दाग दागिना असू द्या काळ मणी, भाग्यवान माझ्या गाणी नाही कुणी, नको मला दाग दागिना असू द्या काळ मणी, लोक म्हणतात ऐका प्रत्येक स्त्री म्हणते देवाला की नवऱ्याच्या अगोदर मला मरण यावं, पण मावशी हात जोडून सांगेन नवऱ्याच्या अगोदर मरण कधीच मागू नका, आपली बायांची जात आहे कसं का असणार म्हातारपणाला किचन मध्ये रांगत जाऊ हाताने स्वयंपाक करून खाऊ पण उपाशी मरणार नाही गड्या, पण आपण जर पुढे गेलो आणि आपला नवरा माग राहिला ना त्याच्या पोटाचे किती हाल होतील आपल्याला नाही सांगता येणार, म्हणून नवरा बायको हे संसाराच्या गाडीची दोन चाक आहेत महाराज, एक जरी चाक निसटलं ना एका चाकाला संसाराचा गाडा रेलत नाही गड्या, म्हणून म्हातारपणी लोक काय म्हणतात पती जाऊनी, कारण पती गेला की पत्नी विधवा होते, पण मला असं वाटतं पती जाण्याचं वैधव्य येतं असं नाही पत्नी जाण्याचं सुद्धा वैधव्य येतं, दादा कशी काय असे ना म्हातारी बायको असू द्या शिवटपणाला कशी असू द्या मोडकी तोडकी असू द्या, म्हणे धनी अहो दिवसभर वरा वरा इकडं तिकडं फिरता या इकडं तुम्हाला तात करते जेव्हा म्हातारपणाला कशी कसे ना, पण पोट भरती आपल्याला खाऊ घालेल म्हातारपणाला असली पाहिजे बर का, नाही तर पत्नी जरी गेली तर वैधव्य येणारच महाराज, कारण दोघं संसाराची चाक आहेत, म्हणून जीवनातून आई जाऊनी पत्नी जाऊनी जीवनातून कोणताही व्यक्ती जीव लावणारा व्यक्ती जर गेला तर या जीवाला दुःख हे होतच, या परिवारावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे, परंतु त्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याचं बळ आज आपल्या या घाडगे परिवाराला द्यायचंय, विठ्ठल 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 पाणी आलंच पाहिजे हो आपलं जगणं असं असावं, भले नाही तुम्हाला काही करता आलं तरी मेल्यानंतर तरी आपली आठवण चार दोन माणसांनी तरी काढली पाहिजे असं जगणं जगावं, नवे नवे मरावे परी Come on, 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 come on
मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे माग नाव राव कीर्ती रावी असं काहीतरी करून जावं. आणि म्हणून आईनं जाऊन एक वर्ष पूर्ण झाली तरी हे गाडगे परिवार या ठिकाणी आईनं विसरता आईंसाठी करत आहेत. मी म्हणेल अशीच आईंची सेवा करत राहा, आईंचं प्रेम आईंचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावरती राहो. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तसं पाहायला गेलं तर सगळे परिचयाचीच आहेत आणि नवे नवे आमची भावकीच आहे. गाडगे म्हणजे भावकीचं काम कसं असतं जरा महत्वाचं असतं. सगळं चुकलं तरी चालेल पण भावकीचं काम चुकू देऊ. हा कारण भावकी महत्वाची असते बरोबर. आता नाही कामाला आली तर शेवट तरी कामाला लगेच. हा पण भावकीचं काम आहे सुंदर असं असणारा गाडगे परिवार आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला. अर्थातच सर्व गाडगे कुटुंब तर आहेत पण आमच्या असणाऱ्या आत्या सुषमा त्या त्यांचे अगदी मनापासून आभार. त्यांनी या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आणला आत्याची इच्छा होती. तैडे मला काही सांगू नको, माझ्या सासरवाडीमध्ये कीर्तन आहे तुला करावंच लागणार आहे. आता इकडचं कीर्तन म्हटल्यानंतर काय आत्यांची इच्छा होती म्हणून त्यांचे अगदी मनापासून आभार. आधी करून असणारी सर्व मंडळी संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम करत आहे सुंदर अशी सिस्टीम आले दादा, त्यांचे अगदी मनापासून आभार. आधी करून हा जोरदार टाळ्या होत्या दादा. लाईट कमी पडते पण तरी सुद्धा आपल्याला भरपूर आवाज त्यांनी दिलेला आहे म्हणून त्यांचे आभार. आधी करून असणारी सर्व मंडळी गोड असे साथीदार आमच्या तृप्तीताई सिद्धिता या ठिकाणी आहेत. सर्व टाळकरी सर्व शिंदेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी विनेकरी बाबा मृदुंगाचार्य आणि या ठिकाणी शूटिंग करता उपस्थित असणारे ज्यांचं युट्यूबवरती कमी कालावधीमध्ये जास्तीचं नाव झालं आहे ते ओम साई क्रिएशन. एकदा जा युट्यूबवर पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघा आपल्याला हे कीर्तन. आज जे कीर्तन झालं हे पुन्हा मी काय सांगायला येणार नाही पण ते पुन्हा पुन्हा ऐकायला युट्यूबवरती भेटणार आहे म्हणून चैतन्य दादा या ठिकाणी आहेत. आधी करून सर्व मंडळी आणि आता गोड असं चिंतन आहे का विठ्ठल विठ्ठल समजते गड्या. आणि म्हणून माझी एकच इच्छा आहे ज्या आईने लहानाचं मोठं केलं तर हाताचा पाळणा करून आपल्याला सांभाळलं ना त्या आईसाठी सुद्धा आपण सुद्धा काही ना काही करणं आपलं कर्तव्य आहे. कारण उभं आयुष्य आपल्यासाठी कबाड कष्ट करत राहिली होती माई. स्वतःच्या जीवाचा स्वतःच्या देहाचा तिने कधी विचार केला नाही. देह झिजवला, देहाची माती केली आपल्याला घडवण्याकरता. लोक सहज म्हणतात काही केलं आईने, अहो काय केलं. तिचं चित्त जरी चिरून पाहिलं तर त्यामध्ये लेकराची व्याप्ती दिसणार आहे आणि म्हणून मातेची या चित्ती अभागी बाळकाची व्याप्ती. लोक सहज म्हणतात काय केलं आईने. आईने जन्म दिलाय ते काय सामान्य गोष्ट आहे का? जन्म दिला आईने मला थोर उपकार तिने केला. जन्म दिला आईने मला थोर उपकार तिने केला. जन्म दिला आईने मला थोर उपकार तिने केला. आईने मला जन्म दिला आईने मला जन्म दिला आईने मला जन्म दिला आईने मला आयुष्य त्या माईने आपल्यासाठी काबाड कष्ट केलं आणि म्हणून ऐका
हेच लेकराला लागले ना वेदना, मात्र आईला होता आता जखम लेकराला झाली पण त्याच्या कळा मात्र आईला निघतात गड्या, माझ्या लेकराला वेदना झाल्या जुना आई एवढं प्रेम करत नाही गड्या आई म्हणून हेच लागे माझ्या आयाला अश्रू ज्या दिवशी आई बापाची आपल्या लाज वाटेल ना कुठं बाहेर न्यायची त्या दिवशी समजायचं आपल्यातलं सगळं काही मान होत धर्म निघून गेला म्हणायचा जन्म करते आई बापाला आपण नाही समजू शकत म्हणलं एवढं सगळं आईने केलं जन्म दिला आई दिलेला जन्म हा सामान्य नाही कसा जन्म दिला होता अनमोल जन्म दिला काय सुंदर हो माझ्या चाणक्यजींच्या आईने त्यांना थोपटत झोपू घालायला लागली आणि अंग आई गीत मध्ये काय अगोदर मस्त म्हणत होते निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला गा बाई निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला चंद्र झोपला ग बाई किती भारी होत आदोगर होत आता आदोगर माय लेकरू रडायला लागलं का नाही शिंदेवाडीच्या बायका लेकरू रडायला लागलं की अंगाई गीत गायची आताची लेकरू रडायला लागलं की मोबाईल देती हा आणि ते पण त्या लेकराला काही कळत नाही नीट चालायचं कळत नाही रांगायचं कळत तरी ते लेकरू हा हा आणि वरण आई बापाला मला नवन वाटत कौतुक सांगते तू आम्ही जर गेलो तर आम्हाला म्हणणं महाराज बघा की पोरग मोबाईल बघतोय मोबाईल शिकतोय सगळं येतो त्याला मी काय करू लोणचं घालू त्याच नाही नाही महाराज सगळं येत मग त्या लेकराला रांगत आमच्याकडे यायचं मोबाईल दाखवायचा आणि सगळं ते इंस्टाग्राम की फेसबुक की युट्यूब हे सगळं दाखवायचं आम्हाला दाखवायचं हा महाराज हा बघा आम्हाला दाखवायचं कुणी त्या लेकराने त्याला बाकीचं काही कळत नाही पण मोबाईल मात्र चांगला चालवायचा शिंदेवाडीकर चालवायचा कळतो बाबा का कारण आपण शिकवलंय ते लेकरू रडायला लागले आपली माय ओ पिंट्याचे पप्पा ध्यानाकडे बळ त्याच्याकडे फोन काय होतोय थोड्या वेळाने आणि म्हणून लेकरांना बिघडवण्यात कारणीभूत कोण आहेत पिंट्याची कुशाला आई म्हणता बापाने फोन दिला नसता तर बिघडला असता का आता इकडचे म्हणतील महाराज इकडून एकदा ऑर्डर आली फोन द्या कि नाही म्हणता येत कुशाला नाही म्हणतो एवढा आहेच महाराज विश्वास आपला हो महाराज लय अवघड आहे पण मला असं वाटतं कुठंतरी लेकरांचं वाटोळ करण्यात आपण जबाबदार आहे लेकरू रडताना अरे ध्याना त्याच्या हातामध्ये हरिपाद द्या त्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या त्याच्या हातामध्ये गाथा जीवनाचं सोनं होईल सोनं त्याच्या पण आपण मात्र मोबाईल देतो महाराज कसं होणार एवढं एवढं
एवढं होतं. आणि खरं सांगू बाबा, आपल्याला जेवढं फोन मधलं कळत नाही तेवढं एवढ्या एवढ्याशा लेकराला सुद्धा फोन मधलं कळत. ते कळना का कळलं तर मी म्हणते लेकरांना लागू दे वेळ लागलं तर फोन, पण ते लागलेलं वेळ म्हाताऱ्याला सुद्धा लावतो. बाबा या इकडं या इकडं. आणि त्यांनी दाखवायचं का बाबा असं करायचं असं करायचं तसं करायचं, त्याला नीट कळत नाही. त्यांनी आजोबाला सांगायचं, आजोबानी पोराला म्हणायचं, होय रे मी काय म्हणतो, शेत तुझ्या नावावर केलं सगळं तुझ्याकडे केलं, मग मला एखाद पाहिजे. बाबा तुम्ही काय करा, मी काय पण करी, मला फोन पाहिजे. लागला का नाही वेळ, त्याचा वेळ लय वेकाराय मारा. आणि म्हणून अंगाई गीत म्हणून अधोगरचे झोपायचे, अंगाई गीत म्हणत म्हणत ऐकत ऐकत माझे चाणक्यजी झोपी गेले. चाणक्यजी झोपल्यानंतर माझी माई चाणक्यजींची आई चाणक्यजींकडे टकलाम पाहायला लागली. चाणक्यजींकडे पाहत असताना त्या माईचं लक्ष चाणक्यजींच्या मुखाकडे गेलं. आणि चाणक्यजींना पाहता क्षणी चाणक्यजींची आई रडायला लागली, डसा डसा रडायला लागली. हुंका दाटून आला तिला आणि रडत रडत तिच्या डोळ्यातले पाणी टिपिक टिपिक करून चाणक्यजींच्या गालावरती पडले. चाणक्यजींना जाग आली, चाणक्यजी उठले म्हणे आई साहेब काय झालं रडायला, अहो माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी मी कदापि सहन करणार रे, अहो इकडची तिकडे दुनिया हो द्या पण माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी मी हरगीच सहन नाही करणार, काळ डोळ्यामध्ये पाणी आलं का रडता म्हणे. ऐका असं म्हटल्यानंतर आचार्य चाणक्यजींच्या आईने म्हणा काही नाही असंच मला रडवत, असं विनाकारण कुणी रडत नसतं म्हणे, का रडताय सांगा ना. किती प्रेमाची किती मयेची भाषा आहे हो, आई साहेब मा साहेब. अदोगरची लेकर आई वल्लांना आदराने बोलायची, आईला आदराने बोलायची, आई साहेब मा साहेब. आता आई साहेब गेलं, मा साहेब गेलं, माऊली गेलं, माता आता आलं मम्मी. आता मम्मी तर म्हणते म्हणते जाऊ द्या, मम्मी पण गेलं आता आलं मम. बर कलियुग आहे, मी त्याच्याबद्दलही काय म्हणणार नाही, तुमची इच्छा आहे काय म्हणावं काय नाही म्हणावं हे तुमचं आहे, मी काय म्हणणार नाही. मम्मी म्हणा तर मी म्हणा काय म्हणायचं मला तुमची इच्छा आहे, परंतु म्हातारी म्हणणार का म्हणजे झालं. परवा दिवशी एक जणाच्यात गेलतो, त्याला म्हणलं दादा बोलो ना आईला तुझ्या बाहेर, आमच्या म्हातारीला काय कळतं घेऊन चाललाय कीर्तनाला. डायरेक्ट आईला जन्म जाते किती अवघड आहे म्हणून ते तरी नका गड्या म्हणून महाराज आदराने बोला ना आई साहेब काय रडता. कोणताही माणूस विनाकारण रडत नाही, माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं मला कदापि सणवणार नाही, का रडता. आणि चाणक्यजी तुमचं निरीक्षण केलं, बारीक निरीक्षण केलं, माझ्या लक्षात आली एक गोष्ट म्हणून रडवलं, माझ्यामुळं रडताना माझ्यामुळं माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं मला कदापि सहन नाही होणार, सांगा ना का रडता, का डोळ्यामध्ये पाणी यावं तुमच्या. तेव्हा आईने सांगावं थोर विचारवंतांनी असं सांगितलंय. मी जरा बारीक निरीक्षण केलं, आचार्य चाणक्यजी थोर विचारवंतांनी असं सांगितलं, ज्या लेकराचे पुढचे दोन दात पुढे असतात त्या लेकराला राजयोग मिळतो, ते लेकरू राजासारखं सुख घेत, राजासारखं सगळं सुख भोगत म्हणे ते. मग आई साहेब ही तर तुमच्यासारख्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही नाराज का होता. पण त्याच थोर विचारवंतांनी शास्त्रकारांनी असंही सांगितलंय, ज्या लेकराचे पुढचे दोन दात पुढे असतात त्या लेकरा राजयोग तर मिळतो, पण राजयोग मिळाला जन्म जात्या आईला तो विसरून जातो. तुम्ही मलाच विसरून गेला तर माझ्या मातृत्वाला काय अर्थ आहे हो, म्हणून मला रडू येते. मासाहेब म्हणजे माझ्यासाठी रडताना माझ्यामुळे माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं मला कदापि सहन नाही होणार, माझ्या आईने रडावं पुसा म्हणे डोळे. चाणक्यजींनी डोळे पुसले महाराज, उन्हातानाचे दिवस होते, उन्हामध्ये बाहेर गेले, उन्हामध्ये उन्हाकडं सूर्याकडे तोंड केलं आणि कालचा मोठा कवची दगड उचलला, वर आकाशाकडे तोंड केलं, दंतकिरणी पुढच्या दोन दातावरती मारला, पुढचे दोन्ही दात तुटले. आता आपले दात घरी गेलो चेक करा, राजयोग आहे का आपल्याला नाहीये, पण त्यांनी पुढचे दोन दातावरती दंतकिरणी दगड मारला, दोन्ही दात तुटून हातामध्ये आले आणि तुटलेले दात घेऊन चाणक्यजी पळत आईकडे गेले. आणि आईला म्हणे आई साहेब ऐका ना, कुठल्या थोर विचारवंतांनी तुम्हाला सांगितलं की पुढच्या दोन दात पुढ असल्यानंतर राजयोग मिळतो, राजयोग मिळालेला पोरगा जर आईला विसरत असेल ऐका मला ते राजयोगही नको आणि राजयोग निर्माण करणारे दातही नको, हे घ्या दात तुम्हाला, कारण या दातामुळे जर जन्मदात्या आईला मला विसरावं लागत असेल तर मला ते सहन होणार नाही. मग आपल्या आईसाठी आपली इतपत करण्याची एवढं करण्याची तयारी असली पाहिजे. शिंदेवाडी कर आहे का तयारी, नाही जमणार आपल्याला म्हणजे दात पाडू नका बर का, उगा म्हणावं घेऊ नका. पण
आईसाठी पाडचाल का नाही मला माहित नाही, पण बायकोसाठी कुशल पाडतो म्हणताय. झालंय सगळीकडे, ते आता काय बोलावं. आई आई खूप करते आपल्यासाठी, आणि म्हणूनच म्हणतात तिच्या चित्तामध्ये लेकराच्या बाबतीशिवाय दुसरं कुठलं काहीच नाही. अभंगाचं प्रथम चरण. अवघी बाळकाची व्याप्ती लेकरा करता उभा आयुष्य, आयुष्य जिजवणारी एकमात्र माता आहे. आणि म्हणून तू कामने माता वाहे तालुल्याचे चिंता. आणि म्हणून म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे देहवान विसरून जाते. कशा पद्धतीने इतिहासामध्ये थोर माता होऊन गेली, अजरामर होऊन गेली. अजूनही तिच्या नावाचं त्या ठिकाणी मोठं कार्य चालू होत. नवे नवे बऱ्याच भागामध्ये तिचं नाव, कारण इतिहासातली थोर माता, माता म्हणजे माझी हिरकणी माता. दूध विक्री करता गळावरती चाललेले लेकराला पोट भर दूध पाजलं, तुडू 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 करत गळावरती गेली. आणि गळावरती गेल्यानंतर आता गडावर कसं होतं, सकाळी 7 दरवाजे उघडायचे, संध्याकाळी 7 बंद व्हायचे. पण हिच्या दूध विक्रीला जरा उशीर लागला, संध्याकाळी 9 ग्राहकच लागलं नाही महाराज. आणि जसं ग्राहक लागलं तिच्या लक्षात आलं 9 म्हणे, 7 तर दरवाजे बंद झाले. पण तिने गडबड केली, पटकन निघाली. का तहना लेकरू घरामध्ये सोडलंय, पाळण्यामध्ये झोपू घातलंय, त्याला कधी सकाळी दूध पाजून ती आलीये. आणि अजूनपर्यंत घरामध्ये कोणी नाही, तिला प्रश्न असा निर्माण झाला काय करावं कसं करावं. तहना लेकरू घरी आहे, घरी जर नाही गेली तर माझ्या लेकराचं काही खरं नाही. दरवाजा पशी गेली द्वारपाला, म्हणे हो दादा दरवाजा उघडा ना मला बाहेर द्यायचंय. मावशी मी उशीर केला, 7 दरवाजे उघडतात 7 बंद होतात माहित नाही का तुम्हाला, तुम्ही तर दररोज येतावर
नाही दादा आज जरा उशीर झाला, जाऊ द्या मला बाहेर. नाही नाही नाही, सगळ्यासाठी नियम सारखे. दादा दादा एकदा जाऊ दे, माझं तान आली करू घरी ये. मी नाही गेली, आई आई करू ओर गेलो. माझ्या लेकराला काही झालं तर मातृत्वाला कलंक लागेल की एका आईने चार दोन पैशा करता लेकराचा जीव घेतला म्हणे. मला जाऊ द्या. नाही मावशी, अहो सांगतोय ना तुम्हाला नाही जायचं. दादा तान लेकरू घरी आहे, त्याला काही कळत नाही हो, पाळण्यात तर खाली पडेल, जाऊ द्या मला. द्वारपाल म्हणे सगळ्यासाठी नियम सारखे आहेत. द्वारपालाचं ऐकलं त्या मावशीने महाराज, माग सरकली पण मनामध्ये हुरहुर होती. मी जर खाली नाही गेली, मी जर माझ्या लेकरांपाशी जर नाही गेली, लेकराकडे नाही गेली, तर लेकरू आई 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 करून ओरडून मरून जाईल गड्या. काय करावं प्रश्न निर्माण झाला. पण इथं जर थांबले तर मातृत्वाला कलंक लागेल. तिच्या लक्षात होत कि गडावरती गडाच्या पाठीमागे एक असा रस्ता आहे ज्या बाटेने आजपर्यंत कोणी गेलं नाही, कोणी आलं नाही. ज्या रस्त्याने मावळी जाऊ शकले नाही, दुश्मन येऊ शकले नाही, त्या रस्त्याने जाण्याचा तिने निर्णय घेतला. गडाच्या पाठीमागे गेली, तुडू तुडू त्या गडाचा पाठीमागचा रस्ता जो आहे तो उतरायचा, तिने पार करायचं ठरवलं. मोठमोठी काटेरी झुडप होती तिथं, पण कशाची पर्वा न करता का डोळ्यासमोर माझं लेकरू दिसतंय. लेकराच्या पुढं जे स्वतःचा सुद्धा विचार करत नाही ना, ती माई आहे महाराज, स्वतःचा नाही विचार करत. पुढं महाराज फक्त लेकरू दिसत होत चालली त्या रस्त्याने. आणि रस्त्याने येत असताना काटेरी झुडपाची काट अंगामध्ये बोचले महाराज तिच्या, हजारो काटे अंगाला टोचले, पण तरी स्वतःच्या जीवाचा विचार नाही का. डोळ्यासमोर लेकरू दिसतंय, चालत पळत रांगात पुढं 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 यायला लागली, कारण लेकरू पुढं डोळ्यासमोर आहे. पाय घसरला दगडावरून, दगडावरून पाय घसरून पडली, अंगाचं कातड निघालं, पण तरी स्वतःचा विचार नाही, कारण डोळ्यासमोर लेकरू दिसतय. एवढं प्रेम कोण करतं का जगाच्या पाठीवर महाराज. धावत पळत ती कशी तरी आलेली, साडी फाटली तिची आणि तशीच महाराज ती झाडं अडकून बसली, तरी स्वतःचा विचार नाही. अंगाची लाही लाही होत होती, अंगामध्ये हजारो काटे पोचले होते, अंगातून रक्त निघत होत, रक्त बंबाळ झाली होती, पण तरी सुद्धा स्वतःचा विचार न करता ती माई धावत पळत लेकरापाशी आली. नाही का जशी लेकराकडे आली, आणि लेकराकडे आल्यानंतर दरवाजा घराच्या दरवाजा समोर उभा राहिली, आणि दरवाजाच्या आतून लेकराचा आवाज होता येत होता रडण्याचा. दरवाजा धनकिरणी उघडला महाराज, ते रडणारे लेकरू पाहिलं. रडणाऱ्या लेकराकडे पाहून तिच्या अंगाला जेवढे काटे टोचले होते, जेवढ्या वेदना झाल्या होत्या, क्षणात निघून गेल्या. आणि म्हणूनच म्हणतात की एकदा का लेकराला आई पाहते तेव्हा सगळं देहभान ती विसरून जाते, सगळं देहभान विसरून जाते, आणि फक्त लेकरालाच पाहते. माय लेकराला पाहत होती, आणि लेकराला पाहून तिला काही कळलं नाही, म्हणत पळत आली, लेकराला मिठी मारली, अहो घायाळ झाली होती. पण लेकरा पुढं तिला स्वतःचा सुद्धा विचार नाही, आणि म्हणून आज घायाळ पक्षी जाई आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया माया मंदिर हलले लागे कलस फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. घायाळ झाली होती, असंख्य काटे तिच्या शरीरामध्ये टोचले होते, पण स्वतःचा विचार नाही. धावत पळत लेकरापर्यंत आली का नाही ती, लेकराला मिठी मारली ना, आणि सगळं विसरली हो महाराज का. देह विसरी आपुला जवळही घेता क्षीण गेला. Ah, 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 ah,
विसरली माय का लेकरांनी प्रेम दाखवलं ना लेकराला आई दिसल्या दिसल्या लेकरू उसाळ्या घ्यायला लागलं का माझी आई आहे माझी आई आली माझी आई आली लेकराला तिने शांत झोपी घातलं बाजून महाराज आणि नंतर तिच्या लक्षात आलं की अरे अरे म्हणे लेकराला पाहण्याच्या लेकराकडे येण्याच्या नादामध्ये आपल्या शरीरामध्ये असंख्य काटे बुडलेत लक्षच नाही आपलं तिने जर आराम केला काटे वगैरे काढले महाराज शरीराला मलमपट्टी केली 7 वाजल्या गडावरती मोर वेगळं ठेवलं आपण आपल्यासारखं पापी या जगात कुणी नाही पहिल्यांदा त्या माईला सोडा म्हणे पहिल्यांदा सोडा म्हणून दरवाजे उघडले पहिल्यांदा तिला बोलवाय गेले कुठं हिरकणी माता कुठंच दिसना महाराज कुठं सापडली सुद्धा नाही मग विचार केला कुठं गेली राजनपर्यंत बातमी गेली तपासला तर ती आहे अशी घरी घरी दिसल्यानंतर म्हणे राजाने विचारलं तुम्ही दरवाजे उघडलेले का अजिबात नाही ती गेली कुठून काय माहित लावा शोध शोध लावला त्या मावशीला हिरकणी मातेला गडावरती बोलवलं आणि हिरकणी मातेला गडावरती बोलवल्यानंतर गडावरती आली हिरकणी माता आणि राजाने विचारलं माते खरं सांगा आमच्या द्वारपर्यंत दरवाजा उघडला अजिबात नाही मग तुम्ही गेला कुठून कुठून तरी गेले गड्या या इकडं राजाने बोलून नेलं महाराज आणि गडाच्या पाठीमागे जो रस्ता होता तिथं नेलं आणि दाखवलं इथून गेला ना तुम्ही 4 पावलं पुढे आली हिरकणी माता आकून पाहिलं म्हणे बाबो 2 पावलं परत माग गेली म्हणे राजे इथून मी गेली नाही माते किती खोटं बोलता तुम्ही इथूनच गेला म्हणे का इथून माझ्या सैनिकांनी तपास लावला मावळ्यांनी तपास लावला इथून पायाचे ठसे उमटलेले आहेत म्हणे तेही रक्ताचे ठसे आहेत साडी फाटलेली तुमचीच आहे या रस्त्याने आजपर्यंत कुणी गेलं नाही कुणी आलं नाही पण जाणारी एक मात्र रात्री कोण असेल तर तुम्ही होता म्हणे दुसरं कोणी नाही राजे मी खरं सांगते मी इथून नाही गेली माते का खोटं बोलता तेव्हा त्या हिरकणी मातेने हसून उत्तर द्यावं राजे खरं सांगते रात्री जाणारी एक सामान्य स्त्री नव्हती माझ्यासारखी सामान्य स्त्री इथून जाऊ शकत नाही हो पण इथून जाणारी ती सामान्य स्त्री नसून एका लेकराची माय होती एवढी संकट पार करून ती गेली एवढं सगळं का कमी आहे का तुम्हाला वाटत असेल तिला मतदान करणारे कमी असतील कधीतरी आषाढी कार्तिकीला जा गेल्यानंतर तुम्हाला कळेल की तिला मतदान करणारे किती मला वाटतं त्यातले तुम्ही सुद्धा जाता का आषाढी कार्तिकीला म्हणजे वारीला तर जाता का पंढरपूरला हा मग भारी आहे मग तुम्ही पण आहे म्हणायचं मतदान करणारे ती आई हो ती आई उभी आहे ना नाक विश्व आहे ती आई जर विटेवरून खाली आली जगाचं काही खरं नाही मग जसं आईला प्रसन्न करण्याकरता लेकराला ए आई अग ऐक ना ए आई गोड बोलावं लागतं तसं आमच्या त्या विटेवरच्या आईला प्रसन्न करण्याकरता काही नाही फक्त तिचं नाव घ्यावं लागतं म्हणून सगळ्यांनी हाताने काही मुखाने ना विठो बार कुमारी आणि म्हणून आमचे साधू संत आमचा भगवंत आमच्यासाठी माई आहेत आणि आमचं आम्ही लेकर होऊन त्यांच्या चरणावरती लोळून घेऊ अभंगाचं शेवटचं चरण का गेला जी न गेला
आई एवढं प्रेम करणार कुणी मिळणार नाही, कुठेही कोण मिळणार नाही महाराज, निस्वार्थ भावनेने प्रेम करते म्हणून आई आहे ना, तोपर्यंत आईला जपा, मेल्यानंतर हे म्हणून काहीच उपयोग नाही, जिवंत आहे तोपर्यंत जपलं, परत नंतर वाटतं जपलं असतं तर संपलं नसतं, जपता आलं पाहिजे पण परत म्हणूनही उपयोग नाही गड्या. सोडून या गेली आई आम्हाले घराना, सोडून या गेली आई आम्हाले घराना, आई 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 म्हणून मी पुनाला, आई 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 म्हणून मी पुनाला, सोडून या गेली आई आम्हाले घराना, सोडून या गेली आई आम्हाले घराना, लोक म्हणतात मातृदेव भाव, आम्ही तर तुझ्या चरणावरती देऊ पाहिला होता ग, काले कान पोरक करून गेली आई आहे तोपर्यंत प्रेम आणि मिठी मारा गड्या, आई आहे तोपर्यंत जीवनाचा प्रत्येक सार तुमच्या जवळ आहे, सगळं तुमच्या जवळ आहे, आई गेली की संपलं महाराज, तर सांगू आई एवढं प्रेम करणार कोणी भेटत नाही बाबा. मी रात्रीच्या 3 वाजता घरी गेली ना, माझी आई मला म्हणते ताडे हात पाय तोंड धुवून जेवण गरम करते, रात्रीच्या 3 वाजता कोण म्हणेल पण आईचा जीव लेकरात कशी असतो, पण आई आहे तोपर्यंत जपा, नाहीतर आई गेली ना परत ये आई हे आई हे आई म्हणून काही उपयोग नाही करा. सोडून या गेली आई आम्हाले घराना, आई 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 म्हणून मी पुनाला, आई 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 म्हणून मी पुनाला. तरी चालेल फक्त आईला जपा वगड्या, आणि अशाच आपल्या आईच्या प्रेमाची कष्टाची उपकाराची जाणीव ठेवून आज हे परिवार या ठिकाणी एवढं सगळं करत आहेत. मला वाटतं माणसाने जन्माला आल्यानंतर काही नाही केलं तरी चालेल, शिंदेवाडीकर थोडस लक्ष द्या, माणसाने जन्माला आल्यानंतर काही नाही केलं तरी चालेल पण किमान 4-2 माणसं जोडून तरी ठेवता आली पाहिजेत. किती म्हणते 4 माणसं, किती कमीत कमी 4 म्हणत, कशाला शेवट, हा खांदा द्यायला तरी शेवट माणसं असावी आपल्याकडं, म्हणून 4-2 माणसं तरी जोडून ठेवावी. आज आईंचं नाव काय असतो, प्रत्येक घाडगे कुटुंबांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे, याच्यावरून कळत आईंचा स्वभाव काय होता, माणसाने चांगलं जगावं कड्या, भले कुणी आपली आठवण नाही काढली, घरादारांनी आपली आठवण काढावी, आईनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी परिवार न विसरता आज आईंसाठी एवढं सगळं करत आहे, आणि म्हणून म्हणेल होता सोन्याचा संसार आईचा दरबार, होता सोन्याचा संसार आईचा दरबार. सगळं घरदार चांगलं होतं, 3 लेकर होती, चांगला सगळं परिवार घाडगे परिवार चांगलं होतो, नवे नवे जीवाला जीव देणारी माणसं होती, प्रेम परिवार होता, नवरा होता, पण सगळं असताना बघा ना देवा, ही काय तुमच्या देवाची नियती आहे का, एकाएकी देवानी आम्हाला पोरक केलं, कशी काळाने तट्टा गेली बाग सुखाचे हरपून मिली, कशी काळाने तट्टा केली बाग सुखाचे हरपून मिली, कस विसंटलं हे सार होता सोन्या संसार याचा दरबार, होता सोन्याचा संसार याचा दरबार,
म्हणून दादा सुंदर परिवार आहे, पण ज्याला जन्माला यायचंय त्यालाही एक ना एक दिवस मरायचं आहे, पण मरणे अगोदर नाव कमवून जावं. एक वर्ष झाली तरी विसरले नाहीत. आणि मी म्हणेल अशीच इथून पुढेही माणूस लक्षात राहण्यासाठी काय असावं लागतं माहिती का, त्या व्यक्तीविषयी आपुलकी जिव्हाळा प्रेम आपल्या अंतकरणात असावं लागतं. आज भले कीर्तनातून नाही काही घेतलं तरी चालेल, परंतु एक वेळ महाराजाच्या पाया नाही पडला तरी चालेल, एक वेळ देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल, पण फक्त दररोज आपल्या आईच्या चरणावर नतमस्तक व्हा. बघा जीवनात आपल्याला काही कमी पडतंय का? काही कमी पडणार नाही. फक्त कमवा गड्या, माईबापाची सेवा करा. आणि आज हे परिवार करत आहेत, मी म्हणेल अशीच आईंची सेवा करत राहा. आईंचं प्रेम, आईंचा आशीर्वाद कायम आपल्या घाडगे कुटुंबावरती राहो. तुकाराम 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 तुकाराम.